नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम सागावकर, तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, यंदा शिमग्याला तर आम्हाला जाता आलं नाही आहे आणि गावकरांनाही यंदा चाकरमान्यांची थोडीशी खळ तरी या शिमग्याला जाणवणारच आहे. तर मी विचार केला की जे चाकरमानी शिमग्याला गावी जाताना आलं त्यांच्यासाठी एक आपण मुंबईमध्ये राहूनच एक ब्लॉग बनूया. तर मित्रांनो, आज मी प्रयत्न करणार आहे माझ्या पाड्यामध्ये, म्हणजे मुंबईमध्येच आमच्या पाड्यामध्ये खूप सुंदर होळी बनवली जाते. तर होळी कशाप्रकारे बनवली जाते, माझ्या घरी काय गोडधोड आणि होळी का जाळली जाते, जर हे सगळं जाणायचं असेल तर हा ब्लॉग जराही स्किप करू नका, पुरा बघा, कारण की हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात. दरवर्षीच्याप्रमाणे आमच्या पाड्यामध्ये गावकप आयोजित केला आहे आणि आज सेकंड लास्ट डे आहे, उद्या फायनल असणार आहे. तर मोस्टली आज दोन टीम जे फायनलला जाणार आहेत ती आज निर्धारित ठरणार आहेत. तर हा आमच्या पिंकरपाड्यातला वानखडे स्टेडियम बोलला तरी काही हरकत नाही आहे. बाकी ते सुंदर स्टेडियम आहे. आता सगळे आम्ही जमलो आहोत होळी तोडण्यासाठी. खालचे टोक रे जास्त होत. हा आमचा दत्त मंदिर आहे. आता होळी इकडे आणणार आम्ही. आता हा आमच्या मंदिराचा परिसर आहे आणि याच ठिकाणी आता आपण होळी लावणार आहोत. लहान मुला होळी घेऊन आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत इकडे गेटकडे करूया. लहान मुलांची मजाच वेगळी असते त्यांच्यावर. काही मोठी मुळ होळी घेऊन आलेले आहेत. सगळे ओटावरण चालू आहे आता. आता याच्यामध्ये आता होळी उभी केली जाईल त्या ठिकाणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण होळी आता मंदिरात आणली आहे. आता थोड्या वेळामध्ये तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता, ही होळी काढून आता इथे मस्तपैकी रंगून सजवून होळीला उभी केली जाते. तर मित्रांनो, हे बघा, दरवर्षाप्रमाणे ज्याने ज्याने आपले नवस बोलले असतील, म्हणजे नारळ लावणार होळीला, तर असे सजवून आपले आपले प्रत्येकी आणतात आणि आता हे नारळ होळीला बांधलं जाणार आहे. हे किती सुंदरपैकी सजवलेलं आहे बघा, नारळ वरती नारळ लावलेला आहे आणि याने काठी अशी सजवली. आता ही काठी एकदम वरती होळीला पकडून बांधली जाणार मस्तपैकी. अशा प्रकारे होळीला सजवली जाते इकडे. तर मित्रांनो, आता होळी उभी करण्याचं प्रोसेस चालू आहे. होळी अशा प्रकारे उभी केलेली आहे. ही मोठी होळी आहे, थोरली होळी बोलतात, आणि त्या साईडला ती छोटी होळी उभी केलेली आहे. मित्रांनो, आता भेटूया संध्याकाळी जेव्हा होळी दहन केली जाते. आता जाऊया आपल्या घरी, घरी काय गोडधोड केलाय ते बघूया. चला मग आणि येऊया संध्याकाळी. तर मित्रांनो, आज घरी पुरणपोळीचा प्रोग्राम केलेला आहे. ते बोलतात ना होळी होळी पुरणाची पोळी, तर चला बघूया आज कशी बनते आमच्या घरी पुरणपोळी. मित्रांनो, आता आपण गूळ किसून घेतलेला आहे. आता हा गूळ जी चण्याची डाळ आपण उकडत ठेवलेली आहे, या चण्याचे डाळ उकडल्यानंतर याचं पाणी काढून त्यात गूळ मिक्स करून घेऊया. यात आता आपण गूळ टाकून घेतलेला आहे आणि डाळ चांगल्यापैकी शिजवलेली आहे. शिजवलेली डाळ आता यात टाकून आपण स्मॅश करून या कपामध्ये आपण पुरण करून घेऊया. गरम गरमच आणलंय ना, गरम पाहिजे ना. आमची मातोश्री पीठ मळते. झालं का तयार? असं सॉफ्ट झालं एकदम ना, नरम नरम.
गोडदोड खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळी परत आमच्या वाड्यातल्या ओळीकडे आलेलो आहोत. बघा कशा प्रकारे सजावट केलेली आहे. आता थोड्या वेळात सगळे स्त्रिया येऊन होळीला पुजणार आणि मग होळी दहन केली जाणार आहे. सामनेच जो मंदिर आहे तो आमचा दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरातल्या परिसराच्या आतल्याही गाभाऱ्यातल्या जरासं मी तुम्हाला छायाचित्र दाखवतो. हे आमचं दत्त मंदिर आहे. खूप सुंदर आणि सोबर आहे. बघा किती सुंदर मूर्ती आहे दत्ताची. लहानपणी होळीजवळचा प्रसाद खाण्यामध्ये ती मजा वेगळीच होती. तर मित्रांनो, आता होळी थोड्या वेळा जाळायला घेणार आहे. तर होळी का जाळली जाते, प्राचीन काळापासून जी कथा चालत आलेली आहे ती मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो आहे. तर मित्रांनो, हिरण्यकश्यप एक कुरु राक्षस होता. तरीही त्याला ब्रह्मदेवाकडनं एक वरदान प्राप्त होतं, जेणेकरून मनुष्य, अन्य जीव, प्राणी या राक्षस कोणीच त्याला मारू शकत नव्हतं. नाही त्याची मृत्यू घरामध्ये, ना घराच्या बाहेर, नाही जमिनीवरती, नाही आकाशात. तर असा आगळा वेगळा वरदान प्राप्त झाल्यामुळे त्याच्यात अहंकार आणि तो स्वतःला श्रेष्ठ मानू लागला होता. पण काळाचा चक्र फिरला आणि त्याला एक मुलगा झाला, प्रल्हाद. प्रल्हाद जन्मतापासूनच तो हरिनामाचा जाप करू लागला. तो ब्रह्मदेवाचा खूप मोठा भक्त होता. हे हिरण्यकश्यपला पटेना. त्याने खूपच प्रयत्न केलं की प्रल्हाद ही भक्ती सोडावी, पण त्याचे सगळे प्रयत्न फसले. नाविराजाने त्याने एक निश्चय घेतला. त्याने आपल्या बहिणीचा मदत घेतली. त्याची बहीण ही राक्षसरूपी होती. तिचं नाव होता होलिका. होलिकाकडेही वरदानरूपी एक चादर होती. जेणूकरून जर ती चादर अग्नीमध्ये ओढून बसलीस तर तिला अग्नीचं काहीच प्रोक होत नव्हतं. त्यांच्या योजनाच्या प्रमाणे होलिका प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसणार आणि जेणूकरून प्रल्हाद त्या अग्नीमध्ये भस्म होणार. जशी अग्नीची ज्वाला जोरात पेटू लागते, ब्रह्मदेव प्रकट होऊन जी चादर होलिकाकडे असते ती प्रल्हादकडे जाते आणि त्या अग्नीमध्ये होलिका जळून भस्म होतं. हेच कारण आहे की आपण होळी जाळवतो. ज्याप्रमाणे आपलं जे पण बुराई असेल ती या अग्नीमध्ये आपण दहन करून चांगल्या विचाराचं प्रण घेऊया. आता आरती घेतली जाईल. आता होळीच्या प्रदक्षिणा घालतील सगळीजणं. प्रदक्षिणा घालायला सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, होळीच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच दुसऱ्या ब्लॉगमध्ये. टिल देन देवा काळजी.